नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या सर्वांच्या चा युट्यूब चॅनलवर सर्वांच स्वागत मित्रो आज आपण पाहत आहोत रजा नियम महत्वाच्या तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी नुसार अशा काही विशिष्ट रजा ज्या आहेत त्या विशिष्ट रजांची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर रजा म्हणजे काय तर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणावीसशे प्रकरण दोन नियम नऊ अठ्ठावीस अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हणजे रजा होय तर बघा साधारणतः किरकोळ रजा अर्जित रजा या गोष्टींची आपल्याला माहिती आहे परंतु येथे याच्या ये व्यतिरिक्त ज्या काही रजा असतात त्या रजांची काही ठराविक रजांची माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बघा चला व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करू द्या आणि आता पाहूया आपण रजा तर बघा असाधारण रजा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह नियम त्रेसष्ट की जी तीन वर्षे सतत सेवा जर पूर्ण असल्यास तर ती सहा महिने मिळते पाच वर्ष सतत सेवा पूर्ण असल्यास ती बारा महिने मिळते यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्रावर मानसिक आजार किंवा कर्करोग इत्यादीसाठी ही अठरा महिन्यासाठी ही रजा असते आणि रजा खात्यावर कोणतीही रजा अनुदेय नसेल किंवा विनंतीवरून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या धरतीवर ही रजा आपल्याला मिळते परंतु ही रजा घेत असताना आपल्या खात्यावर कोणत्याही प्रकारची अर्जित रजा पररावर्तीत रजा शिल्लक असायला नको त्या सर्व वापर झाल्यानंतर ही रजा आपल्याला मिळू शकते गर्भपात रजा नियम चौऱ्याहत्तर पाच अन्वय बघा तर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर ही गर्भपात रजा मिळते आणि सहा आठवड्यापेक्षा जास्त होणार नाही इतकी दिवस ही रजा महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मिळू शकते अपघाती विशेष विकलांग रजा स्पेशल डिसेबिलिटी ल्यू फॉर ॲक्सिडेंटल इंजुरी नियम पंच्याहत्तर व शहात्तरामुळे ही रजा आपल्याला मिळते तर ही रजा कशी आहे तर पदाची कर्तव्य पार पाडत असताना अनुदेय आहे आणि या रजेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अपघाती रजा ही चोवीस महिन्यापेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्याचा हा कर्मचाऱ्याला असतो विशेष विकलांगता रजा जी आहे ती एकशे वीस दिवसापेक्षा अधिक नाही इतकी रजा रजा या याद्वारे आपल्याला मिळत असते क्षयरोग कर्करोग कुष्ठरोग पक्षघात एड्स या बाबतीतची रजा आहे की ही रजा रोजंदारी व अंशकालीन कर्मचारी यांना मिळत नाही जे नियमित कर्मचारी आहेत त्यांना ही रजा मात्र मिळते ही रजा जी आहे ती तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुदेय म्हणजे तीन वर्ष सेवेनंतरच ही रजा आपल्याला मिळू शकते ती असते बारा ते चोवीस महिन्यापेक्षा अधिक ही रजा आपल्याला मिळत नाही पुढील रजा बघूया अध्ययन रजा स्टडी लिव्ह ही नियम ऐंशी अन्वय ही रजा मिळते तर लोकसेवेची निकड कर्तव्य क्षेत्राशी संबंधित उच्च शिक्षणासाठी पाच वर्षे सेवेनंतर अनुज्ञेय आहे आणि संपूर्ण सेवा कालात बारा ते चोवीस महिने आणि नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक म्हणजे बघा ही जी रजा आहे ही संपूर्ण सेवाकालात फक्त बारा ते चोवीस महिने आपल्याला मिळू शकते परंतु ही रजा घेतल्यानंतर तीन वर्ष किमान सेवा बंधनकारक त्या ठिकाणी करावं लागते आवश्यक असते पुढील रजा पाहूया विशेष नैमित्तिक रजा स्पेशल कॅज्युअल लि तर बघा कुत्रा अथवा तत्सम जनावरांनी जर चावा घेतला चावला असेल एखादं पिसाळ कुत्रा तर त्यावेळेस एकवीस दिवस विशेष नैमित्तिक रजा आपल्याला मिळू शकते परंतु ही रजा घेण्यासाठी वैद्यकीय दाखला त्या ठिकाणी आवश्यक असतो आणखी नै नायमे, विशेष नैमित्तिक रजा की स्वतःवर जर नसबंदी शस्त्रक्रिया झाली असेल कर्मचाऱ्यावर तर त्याला सहा दिवस विशेष नैमित्तिक रजा त्या ठिकाणी मिळू शकते परंतु ही रजा घेत असताना त्याला वैद्यकीय दाखला मात्र त्या ठिकाणी आवश्यक असतो आणखी एक विशेष रजा पाहूयात की स्त्री कर्मचाऱ्याने अनाथ मूल दत्तक घेतल्यास विशेष रजा अनुदेय आहे बघा एखादा स्त्री कर्मचारी त्यांनी जर एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर या दत्तक मुलाचे वय एक वर्ष असल्यास एकशे ऐंशी दिवस रजा आणि दत्तक मुलाचे वय एका वर्षापेक्षा जास्त परंतु तीन वर्षापर्यंत असल्यास त्याला नव्वद दिवसाची रजा त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला स्त्री कर्मचाऱ्यास मिळू शकते ही सुद्धा विशेष रजा म्हणजे स्पेशल लीव या हेडखाली त्या ठिकाणी गणल्या जाते विशेष नैमित्तिक रजा जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वच्छेने आणि मुलामु विनामूल्य जर रक्तदान केलं असल्यास अशा कर्मचाऱ्याला एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मिळते आणि ही विशेष नैमित्तिक रजा रक्तदानाची एका वर्षात किमान दहा दिवस आपल्याला जास्तीत जास्त दहा दिवस त्या ठिकाणी घेता येते परंतु ही ये रजा घेत असताना त्याला वैद्यकीय दाखल्याची मात्र आवश्यकता त्या ठिकाणी असते दुसरी विशेष नैमित्तिक रजा पाहायची झाल्यास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी बघा जर एखाद्या कर्मचाऱ्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग जर घेतला असेल तर कॅलेंडर कॅलेंडर वर्षात तीस दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते म्हणजे कॅलेंडर वर्षात म्हणजे बारा महिन्यात तीस दिवस एवढी रजा आपल्याला मिळू शकते परंतु यासाठी मात्र क्रीडा अधिकाऱ्याचा दाखला असणे आवश्यक आहे की जो दाखला त्या ठिकाणी प्रूव्ह करेल किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता म्हणून पुढील रजा पाहूया आता विपशनेसाठी रजा बघा विपशना सध्याच्या जीवनशैलीत अतिशय आवश्यक आहे तर हे विपशना प्रशिक्षण जर आपल्याला करायचं असेल तर हे प्रशिक्षण करण्यासाठी आपल्याला एका वेळी चौदा दिवस परिवर्तित रजा घेता येते आणि ही रजा जी आहे विप विपशशनेसाठीची ती तीन वर्षातून एकदा व संपूर्ण काळात सहा वेळाही आपल्याला रजा त्या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो ही रजेविषयी आपण माहिती पाहतो आणखी बऱ्याच प्रकारच्या रजा आहेत त्या रजांची सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा व आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक रजा आणखी त्या ठिकाणी पाहूयात आपण की विकलांग अपत्य रजा बघा विकलांग अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यास आणि विकलांग अपत्य असूनही पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यास संपूर्ण सेवेमध्ये सातशे तीस दिवस एवढी ही रजा अनुदेय असते तर त्यासाठी जे आपल्याला जे आपत्य आहे ते चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त अंधत्व शीन दृष्टी बराण झालेला कृष्ठरोग श्रवणशक्तीतील दोष चलन वलन विकला मानसिक आजार पहिल्या हयात दोन आपत्त्यासाठी फक्त आपत्त्याच्या बावीस वर्षे वयापर्यंत एकाहून अधिक हप्त्यात एकाच एका आर्थिक वर्षात कमाल तीन आठवडे म्हणजे एका, एका आर्थिक वर्षात किमान तीन आठवडेची ही रजा आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो या प्रकारे आपण पाहिली ही रजांची माहिती आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद